कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. हाताला काम नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच एक वेळेच्या जेवणासाठी अनेकांना पैशाची अडचण भासत आहे. अशाच गरजवंतांना मदत करण्यासाठी संजीवनी फाउंडेशन पुढे आले आहे. 2 एप्रिल रोजी शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीतील झोपडपट्टीत संजीवनी फाउंडेशनच्या वतीने गरजू कुटुंबांना जेवणाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच कोरोनाबद्दल जनजागृती देखील करण्यात आली आहे. यावेळी संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष सुमितदादा कोल्हे, संजय अप्पा सिंगर, कैलास सोमासे, प्रदीप चांदर आदी उपस्थित होते. निश्चितच आज आपल्यावरती जे काळाने जे काही कोरोना नावाचं थैमान घातलेलं आहे त्या अनुषंगाने आज जरी आपण सगळे सुशिक्षित असू, आज आपल्याला शहरामध्ये जे वावरतायत त्यांना सगळ्या मुबलक सुविधा आहेत, पण आज जर वाड्यावास्त्यांवरती जर आपण बघितलं, दुर्गम भागात जे लोक वास्तव्यास आहेत त्यांनी जायचं कुठं? आज ठीक आहे, केंद्र शासनाने, राज्य सरकारने, निश्चित प्रशासन आपल्या स्तरावरती सगळ्या चोख प्रयत्न त्यांचं बंदोबस्त त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आज आपण एक समाजाचा एक घटक असल्या कारणाने आपण आपल्याकडून या गोरगरीब जे हातावरती काम करणारे जे काही जो काही समाज आहेत, आपले बांधव आहेत, त्यांच्यासाठी आपण एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आमचं संजीवनी फाउंडेशन असेल किंवा गावात पण अनेक सामाजिक संघटना अग्रेसर आहेत, आज आपल्या जीवाची पर्वा न करता ते समोर येऊन कायद्याच्या पूर्ण जे काही आपल्याला बंधनं घातलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व नियम पाळून आम्ही होतं तेवढे प्रयत्न करून ह्या जे काही लोकं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्याही व्यतिरिक्त आज जेव्हाही आपण कामानिमित्त काही अत्यावश्यक सेवांचा लाभ घेण्यासाठी कामानिमित्त जेव्हा घराबाहेर पडतो, नगर मनमाड रोडवरती बघितलं आहे की बरेचसे लोक जे शिर्डीला जे मजूर होते ते आज त्यांचे लोंडेचे लोंडे आज आपल्याला मध्य प्रदेशला जाताना, मीसुद्धा काल मी बऱ्याच जणांना भेटलो, आजसुद्धा मला बरेच जणं जाताना दिसलेत, त्यांचीसुद्धा मी त्यांना विनंती केली की तुम्ही कुठंतरी शेल्टर्समध्ये थांबा, एवढं लांब तुम्ही लहान मुलं खांद्यावर दोन दोन लहान मुलं घेऊन चालतायत तर काही ऐकण्याच्या परिस्थितीत नाही, ते काही आम्हाला दिसले नाही. आम्ही त्यांना कळकळीची विनंती केली की मंगल कार्यालयात तुमची सोय करतो, तुम्ही तिथं थांबा, पण ते काही त्याच्यामुळं आम्ही तेवढं शक्य होईल त्यांना सीधा आमच्याजवळ जो होता तो आम्ही देण्याचा त्यांना प्रयत्न केला आणि पुढंसुद्धा ज्या मार्गाने ते जाणार आहेत तिथंही पुढं सांगून ठेवलं आहे. तर माझं या अनुषंगाने सगळ्या समाजातील जेवढे घटक असतील त्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या माहितीतले जेवढे कोणी आपले जेवढ्या जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढी आपण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून सगळे प्रिकॉशन्स घेऊन आपण फुलना फुलाची पाकळी आपण एक काहीतरी आपण तिथं आपला कार्य करावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो.